ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांना राजकीय आरक्षण मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक झाली ओबीसीचं राजकीय आरक्षण पुन्हा लागू होत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत यावर या बैठकीत एकमत झालं अशी माहिती या बैठकीनंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली केंद्र सरकारकडे ओबीसींची आकडेवारी आहे ती त्यांनी लवकरात लवकर द्यावी असंही भुजबळ यावेळी म्हणाले इम्पेरिकल डेटा येत्या दोन चार महिन्यात तयार करता येईल का यावर चर्चा सुरू आहे असंही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं ओबीसींची स्वतंत्र गणना करावी अशी मागणी इतर मागासवर्गीय तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत यावर एकमत झाल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी सांगितलं राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याची विनंती करावी आणि येत्या तीन चार महिन्यात ते, 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 ते काम पूर्ण करावं अशी सूचना या बैठकीत केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असंही फडणवीस म्हणाले मांडताना सकारात्मक भूमिका मांडली आहे आणि आता आजच्या बैठकीत असं ठरलंय की राज्य मागासवर्ग गा आयोगाला तात्काळ हा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता सांगण्यात यावं त्यासोबत त्या जोपर्यंत हे होत नाही त्यांचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो निवडणुका घेण्यात येऊ नये आणि तिसरं ज्या तीन चार जिल्ह्यांमध्ये याचा जास्त इफेक्ट पडतो आहे जिथल्या जागा जास्त कमी होणार आहेत त्या तीन चार जिल्ह्यांकरता वेगळा विचार करून तिथे जागा कशा रिस्टोअर करता येतील याचाही प्रयत्न राज्य सरकारने करावा अशा या दोन तीन मुद्द्यांवर आम्ही आज चर्चा केली आणि त्याच्यावर एकमत केलं